आपल्याला सर्वांना कल्पना आहे की गोष्टी घडलेल्या आहेत. एक तर देशभरामध्ये विविध राज्यांमध्ये लोकसभा आणि विधानसभा तिथे काही जागा ज्या काही रिक्त झाल्या होत्या त्या जागांवरती ज्या पोटनिवडणुका झाल्या त्याचे निकालच जाहीर झाले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाऊसाहेब फुंडकर एक भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते युतीचे समर्थक 25 वर्षाची जी काही युती होती त्या काळामध्ये ज्या ज्या व्यक्तींशी आमचे ऋणानुबंध होते त्यातली एक व्यक्ती त्यांचं निधन झालं. आणि म्हणून मी आपली पत्रकार परिषद सुरू करण्यापूर्वी शिवसेनेच्या वतीने भाऊसाहेबांना श्रद्धांजली वाहतो. कारण असे कार्यकर्ते निष्ठावान कार्यकर्ते की जे एक विचार घेऊन त्या विचाराला आपलं जीवन समर्पित करतात असे कार्यकर्ते आता कमी होत चाललेले आहेत. आणि दुर्दैवाने हे कार्यकर्ते ज्या पक्षासाठी राबले किंवा राबतात त्यांचं त्या पक्षामध्ये आता जी काय एक घुसमट होते ती बघितल्यानंतर आपल्या देशाचं राजकारण कोणत्या दिशेने जाणार आहे याची कल्पना न केलेली होती. असो आज ज्या पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झालेले आहेत इथे जे जे उमेदवार ज्या ज्या पक्षांचे जिंकले त्यांचं मी अभिनंदन करतो. सर्वत्र जे काही निकाल हाताशी आले त्याच्याप्रमाणे एकूण 11 पैकी 2 जागा सोडल्या एक लोकसभा आणि एक विधानसभा होत्या. एक विधानसभा आणि एक उत्तराखंडची आणि एक आपल्या पालघरची लोकसभा या 2 जागा सोडल्या तर सगळीकडे भाजपचा पराभव झालेला आहे. भाजपचा पराभव ही काही मला आनंद होतोय म्हणून मी तुमचं आज प्रेस घेतल्या अशातला भाग नाही. परंतु 2014 साली जे सरकार आलं 30 वर्षानंतर जवळपास एका पक्षाचं बहुमताचं सरकार आलं आणि बहुमत मिळाल्यानंतर साहजिकच आहे त्या पक्षाला मित्रपक्षांची गरज लागत नाही आणि असं सरकार हे बऱ्याच वर्षानंतर हिंदुस्थानात आलं होतं. ते सरकार ज्या वेळेला आलं तेव्हा देशात एक असं वातावरण होतं की पुढची 25 वर्ष आता हे सरकार काही जात नाही. पण आज 4 वर्ष म्हणजे गेल्या 2-5 दिवसापूर्वीच 4 वर्ष पूर्ण झाली आणि आजचे जे काही निकाल लागले ते लागल्यानंतर 4 वर्षातच ज्या पोटनिवडणुका झाल्या त्या निवडणुकांचे निकाल बघितल्यानंतर यांनी एका अती बहुमताचं जे काही सरकार होतं ते बहुमत गमावलेलं आहे. म्हणजे 25 वर्षाचं 4 वर्षात खाली आलेलं आहे. आणि मग एकूणच यावरती भाष्य करताना पालघरची जी निवडणूक झाली या निवडणुकीबद्दल बोलणं मला भाग आहे. कारण पहिल्या प्रथम पालघरची लोकसभा ही शिवसेनेने लढवली होती जेमतेम 10-15 दिवसाचा पहिली बार शिवसेनेने यहां पर जाहीर सभांमधून पण सांगितलेलं आहे की निवडणूक लढवायची की नाही या थोड्याशा द्विधामनस्थितीत होतो. पण अचानक वंदा परिवार जो शिवसेनेकडे आला त्यांच्यावरती झालेला अन्याय त्यांची तिकडे झालेली उपेक्षा उमेदवार श्रीनिवास वनगा पिता के दुखद निधन के बाद वनगा परिवार शिवसेना के पास आया बीजेपी को छोड़ के वो उन पर हुए अन्याय की वजह से आया था. उसे न्याय नहीं हो रहा था इसीलिए वो हमारे पक्ष में आया था. 8,87,000 लोकांनी पालघरला मतदान केलं आणि त्यापैकी 6,17,198 लोकांनी भाजपला नाकारलं. केवळ 2,60,000 लोगों ने पालघर के बीजेपी को स्वीकारा है. लगभग 60% लोगों ने जिन्होंने मतदान किया है उन्होंने बीजेपी को नकारा है यानी बीजेपी को मान्य नहीं किया है पालघर में. जिन लोगों ने शिवसेना को मतदान किया उनका मैं धन्यवाद करता हूं. ही निवडणूक आम्ही पहिल्यांदा लढवली शिवसेना म्हणून पहिल्यांदा लढवली. अनेक ठिकाणी आदिवासी वाड्या पाड्यांमध्ये पालघर का चुनाव हमने पहली बार लढवला. आमची तशी यंत्रणा आदिवासी ये पूरा परिसर था तिथे हम यहाँ नहीं लड़ते थे लेकिन इस बार हमने निर्णय लिया कि हमने ये चुनाव लड़ना चाहिए. काही लाख मतांच्या फरकाने भाजपने जिंकलेली जागा ही आजचा जर का निकाल पाहिला तो घोषित झालेला आहे
ती जेमतेम काही हजारावरती त्यांना निसटता विजय मिळालेला आहे. 2014 में उत्तर प्रदेशच्या जनतेने लाखों के मार्जिन से, लाखों के मतों के मार्जिन से, लेकिन अब इस उपचुनाव में बीजेपी के, बीजेपी का ये मार्जिन केवल कुछ हजार रह गया है. दुर्दैव मला एका गोष्टीचं वाटतं की योगी तिथे अपयशी ठरत असताना शिवरायाच्या महाराष्ट्रामध्ये येऊन त्यांनी महाराजांचा अपमान करून सुद्धा ते ज्या प्रचाराला, ते ज्या उमेदवाराच्या प्रचाराला आले होते, बाकीची बात या उमेदवाराला विजय घोषित केले गेले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ को यहां लाया गया और वो उन्होंने यहाँ आकर महाराष्ट्र में महाराष्ट्र की जनता का शिवराय का अपमान किया. शिवराय का अपमान जो योगी आदित्यनाथ से किया गया, इस अपमान को लेकर बीजेपी की तरफ से कोई बयान या किसी तरह की प्रतिक्रिया नहीं आई. बीजेपी की सोच यह है कि शिवाजी महाराज का अपमान हुआ तो भी चलेगा, लेकिन उनका उम्मीदवार बिल्कुल ठीक कराना चाहिए. त्या ईव्हीएम मशीन बद्दल बहुतेक प्रत्येक मतदारसंघातून तक्रारी आल्या आणि तक्रारी आल्यानंतर मला यामध्ये दोन भाग करायचे. एक म्हणजे मतदान यंत्र हे मॅनेज होतात का, हा एक मुद्दा झाला, त्याच्याबद्दल केस चालू आहे. मेरे यहां पर दो मुद्दे हैं, आणि दुसरी मतदान यानी जो इलेक्शन प्रोसेस है क्या वो मैनेज होता है. तो इस वक्त की बड़ी खबर हम आपको देते हैं. उद्धव ठाकरे प्रेस कॉन्फ्रेंस करते हुए बीजेपी पर हमला बोलते हुए कह रहे हैं अब बीजेपी को दोस्त की जरूरत नहीं रही है. 60% लोगों ने बीजेपी को नकारा है, बीजेपी की जीत का मार्जिन कम हुआ है. इस प्रेस कॉन्फ्रेंस पर हम नजर बनाए हुए हैं, आज की चर्चा को भी आगे बढ़ाएंगे. जल्द लौट रहे हैं राजधर्म में.